एफटीआयचे नवनिर्वाचित अध्यक्ष गजेंद्र चौहान आणि त्यांचं संचालक मंडळ बरखास्त करा या मागणीवरून सुरू झालेल्या आंदोलनाला एक महिना उलटलाय. एफटीआय विद्यार्थ्यांच्या या आंदोलनामुळे महिनाभरामध्ये अनेक घडामोडी झाल्या, अनेक चर्चा, अनेक आरोप प्रत्यारोप. मात्र विद्यार्थी तरीही आपल्या आंदोलनावर ठाम आहेत, त्यामुळे एफटीआयचं कामकाज गेले महिनाभर बंद आहे. मात्र या आंदोलनाला तोडगा काढायचा असेल तर तो चर्चेतूनच निघेल असं विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे. त्यामुळे पुन्हा एकदा माहिती आणि प्रसारण मंत्रालयासोबतच चर्चेची तयारी त्यांनी दर्शवली आहे. तर ह्याच्या आधी कुठल्याही पार्टीचा, कुठल्याही आंदोलनाचा कसलाही माझा संबंध नव्हता, पण या निमित्ताने मी अनेक लोकांना भेटतोय, अनेक आयडिओलॉजीच्या लोकांना भेटतोय, अनेक पार्टीजच्या लोकांना भेटतोय, अनेक कलाकारांना भेटतोय, त्यांच्याशी इंटरॅक्ट करतोय. तर आणि फक्त मीच नाही, अनेक लोकं करतात. ह्याच्यामुळे एक डिस्कशनचं फोरम ओपन अप झालं आहे. सुनील शानबाग इकडे येऊन परफॉर्म करून गेले, अनेक आमचे पासआउट्स परत आम्हाला येऊन भेटून गेले. तर हे पण एका प्रकारचं शिक्षणच आहे. आणि अजून लोकांना बोलवून त्यांच्याशी चर्चा करावी ह्याबद्दल असं आमचं धोरण आहे ह्यापुढे. तर अशा पद्धतीने हे आंदोलन चालू राहील जोपर्यंत चर्चेला त्यांच्याकडनं काही येत नाही. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.